कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर सर्वप्रथम मी निमंत्रण करतो डॉक्टर सुधीर गोयल, फॉर्मर ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ॲग्रीकल्चर अँड मार्केटिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सुधीर जी, आपका बहुत बहुत स्वागत है. डॉक्टर गोयल अंकल कहूंगा आपको, क्योंकि इतना सारा गाइडेंस आपने हमें दिया है कॉटन गुरु को और मुझे विशेष. मैं हर पल ऐसा करता हूं कि खेती में कुछ भी बात पूछनी हो तो इतना हक से आपको फोन करता हूं बार बार. तो बहुत बहुत स्वागत है आपका सुधीर जी. मनीष जी, मराठीत बोलल्यानंतर कदाचित शेतकऱ्यांपर्यंत आपला जे संदेश आहे ते जास्त अरे वाचा, आम्हाला तर खूपच उत्साह येणार तर जर आपण मराठीत बोलला तर आणि शेतकऱ्यांना. तर माझे ना आपण जे काही अमूलची यशोगाथा दाखवली ते संपूर्ण जगामध्ये ख्यात आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की काय त्याच्यात आपण करू शकतो. अमृतराव शेतकरी म्हणून ह्या ठिकाणी हजर आहे, त्यांना मानाचा मुजरा करतो. अत्यंत चांगल्या कापसाचे शेतकरी आहेत, अत्यंत उत्तम त्यांनी कापसाची उत्पादकता धारण केलेली आहे. आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की ज्या प्रकारची धवल क्रांती दुधामध्ये झाली तशी क्रांती कापसामध्येही येऊ शकते का येऊ शकत नाही, आपण सगळे लोकांनी ठरवला तर निश्चित येऊ शकते. आता आपला आज 10वा वेबिनार आहे आणि आपण 25 या प्रकारचे वेबिनार करणार. सकाळी आपल्याशी चर्चा केल्यानंतर कापसाशिवाय इतर वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत देखील आपले वेबिनार होणार आहे. परंतु मी आधी कापसावर आपले शेतकरी संघटित झाले तर काय करता येईल हे थोडक्यात सांगणार आहे. आता कापसामध्ये साधारणपणे आपण जे काही विक्री करतो, शेतकरी माल निघाला की लगेच आपल्याकडे एपीएमसीला धावायचा आणि त्या ठिकाणी आपला माल विकून टाकायचा, नाहीतर आपल्याकडे गुजरातहून अनेक व्यापारी येतात आणि त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि विसरून जायचा. हा प्रकार आपल्याला आता थांबावा लागेल. एकच गावामध्ये 20-25 प्रकारचे कापसाचे वेगवेगळे बियाणे वापरल्यानंतर ज्या प्रकारचा कापूस तयार होतो त्याला मार्केटमध्ये पसंद नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे जिनिंग वाले भरपूर लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जिनिंग फॅक्टरी आहे, त्याच्याबरोबर आपल्याकडे कॉटन टेक्सटाईल मिल्स आहे, स्पिनिंग मिल्स आहे, मार्केट आहे. तर एका बाजूला उत्पादक आहे, दुसऱ्या बाजूला मार्केट आहे. त्यांना जोडणारे कॉटन गुरु नाही, परंतु आता कॉटन गुरु आपले बरोबर आलेले आहे आणि ते आपल्याला जोडायला तयार आहे. तर ह्या संधीचा सोने कसे करायचा. शेतकऱ्यांनी जर एकत्र आले आणि आपल्याला माहित आहे की 7000 शेतकऱ्यांचे आपल्याकडे कंपन्या सध्या कार्यरत आहे आणि अजून 10000 पुढच्या 5 वर्षामध्ये होणार. केंद्र शासनाने त्याच्यासाठी 7000 कोटीची तरतूद केलेली आहे. एका कंपनी निर्माण करायला 70 लाख रुपयापर्यंतची मदत केंद्र शासन करणार आहे आणि हे नाबार्ड मार्फत आणि वेगवेगळ्या संस्थांमार्फत ते काम सुरू होणार. तर प्रश्न फक्त एवढाच आहे, कापूस पिकवणारे शेतकऱ्यांनी जर ठरवला आणि एकत्र आले आणि एकत्र येऊन आपल्याकडे कापसाची आधारित शेती अशी पद्धतीने केली की त्या भागामध्ये जो जिनिंग आणि प्रेसिंग आणि त्याच्यात बरोबर जो स्पिनिंग मिल आहे त्यांना ज्या प्रकारचा कापूस लागतो त्या प्रकारचा कापूस देण्याची त्यांनी तयारी ठेवली, उत्पादकता वाढवली, उत्पन्नामध्ये वाढ झाली, आपल्याकडचे असलेल्या ट्रॅश त्याच्यामध्ये कमी केला, धागा सारखा असला, अशा प्रकारचा कापूस एकत्र केल्यानंतर त्यांना कापूस ते जिनिंगला घेऊन जायची गरज नाही. त्यांना पाहिजे तर आपल्याकडे जो शेतकऱ्यांची स्वतःची संघटना तयार होणार, कंपनी तयार होणार, त्या कंपनीने त्या कापसाच्या आपल्याकडे गाठी तयार करायची. गाठी तयार करण्याकरिता पैसे लागणार नाही, कारण तो सरकी निघणार आहे, सरकीचे पैसे मधून आपल्याकडे गाठी तयार करण्याचे जे
काही पैसे लागणार आहे ते निश्चित त्याच्यामध्ये देता येईल. परंतु शेतकऱ्यांना एक धैर्य ठेवावं लागेल की आम्ही जर कापूस एकत्र केला तर मला आजचे आज पैसे शिवाय हे गाठीची विक्री केल्यानंतर माझ्या हातात पैसे पडणार. तशी जर तयारी नसेल तर आज आपल्याकडे त्या गाठी आपल्याला बँकामध्ये एखाद्या गोडाऊन मध्ये ठेवल्या आणि बँकाला त्याची पावती दिली तर बँक त्याच्यावर आपल्याला कर्ज सुद्धा उपलब्ध करून देऊ शकता आणि ते पैसे एफपीओ तर्फे आपल्याला शेतकऱ्यांच्या हातात देता येईल. आणि त्याच्यावर कॉटन गुरु सारखे जे आपल्याकडे ज्यांना मार्केटची जाण आहे त्यांना विचारला की आता हे गाठी कोणाला विकायच्या आणि कधी विकायच्या, हे पुढे खूप जाऊन भाव महत्त्वाचं आहे. वाढणार आहेत का, पुढे जाऊन भाव खाली जाणार आहेत का, ह्याच्या सर्वात चांगली खरेदी कोण करणार आहे, आणि काही वेळी तर आपल्याकडे त्या मालाच्या आपल्याला एक्सपोर्ट सुद्धा करता येईल. गुजरात मध्ये अनेक शेतकरी असे एकत्र आलेले आहे आणि कांदला पोर्ट वरून ते कापसाची गाठीचा निर्यात करतात आणि आपल्याला जेवढे पैसे मिळतात त्याचे पेक्षा सवा पट दीड पट पैसे कमवतात. अशा प्रकारचे आपल्याकडे शेतकरी आपले शेजारचे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये का होऊ नये. आणि अशा प्रकारचा जर आपण काम केला एफपीओ ना, ह्याशिवाय आता मी बुलढाण्यामध्ये पाहिला तर तिथे बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह ने एक मायक्रो स्पिन मिल लावलेली आहे, म्हणजे छोटी सी एक स्पिन मिल सुद्धा त्यांनी चालवलेली आहे. आपल्याकडे मायक्रो जिनिंग मिल सुद्धा लावता येते, म्हणजे आपली शेतकऱ्यांची स्वतःची जिनिंग मिल होऊ शकते, स्वतःची एक मायक्रो स्पिन मिल होऊ शकते. आणि अशा पद्धतीने कापसावर फक्त कापूसची विक्री न करता कापसावर तयार झालेल्या सूत किंवा त्याच्यावर तयार झालेल्या आपल्याकडे जे गाठी आहे ते त्याचा जर त्यांनी व्यवहार केला तर त्यांना पुढे जाऊन दोन पैसे मिळू शकतात. हे झाला कापसाच्या बाबतीत. जसे आपण कापसाबद्दल करतो तसेच आपण तूर बद्दल करू शकतो. तूर मध्ये आपलं दाल मिल लावता येईल, त्याच्याच बरोबर आपल्याकडचे ज्वारीवर करायचे असेल, मक्कावर करायचे असेल, मक्कावर पशुखाद्य तयार करता येते. सांगण्याचा हेतू असा आहे की शेतकऱ्यांना आता मार्केटशी जुळून आपला उत्पन्न वाढवण्याच्या अत्यंत मोठी संधी प्राप्त झालेली आहे. ह्याच्यात कॉटन गुरु आपल्याला कशी मदत करू शकतो? चांगला उत्पादन करण्याकरिता कॉटन गुरुने अनेक वर्ष शेतकऱ्यांबरोबर काम केलेलं आहे. जे एकदा ठरवला की अमुक अमुक प्रकारचा आपल्याकडे स्टेपल लेंथ पाहिजे, मायक्रोनेअर असा पाहिजे, तर त्या प्रकारचा कॉटन तयार करण्याकरिता तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतो. त्या कामासाठी लागणारे बी बियाणे आहे, खते आहे, औषधे आहे, ते चांगल्यापैकी चांगल्या दराने मार्केटमधून उपलब्ध करून देण्याकरिता ती मदत आपल्याकडे होऊ शकते. आणि त्यानंतर कॉटन कपाशीला गाठीमध्ये कन्वर्ट करणे, गाठीला आपल्याकडचे असलेल्या एखाद्या गोडाऊन मध्ये ठेवणे, त्याच्यावर प्लॅज लोन घेणे आणि त्यानंतर त्याची विक्री करणे, ह्या सगळ्यांमध्ये जर आपल्याला कॉटन गुरु सारख्या एखाद्या तंत्रज्ञाच्या मदत मिळाली तर आपल्याला खूप चांगला काम करता येईल. काही दिवसांनी आपण स्वतःहून हे काम करू शकता आणि मग आपल्याला त्यांची गरज भासणार नाही आणि त्यांना आणून आपले सारखे अजून 100 200 एफपीओ बरोबर काम करता येईल. आणि कॉटनचा मी एक एक्झाम्पल दिला, असंच आपल्याकडे वेळ आज कमी असल्यामुळे इतर मी उदाहरण देत नाही. इतर सर्व पिकांमध्ये आपल्याला आपल्या उत्पादन आपलं उत्पन्न वाढवता येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांना जे सध्या हे ऐकत आहेत आणि एफपीओ, त्यांना माझी विनंती राहणार आहे की ह्या संधीच्या निश्चित आपण सोने करा आणि आपले स्वतःचे संगठन उभा करून आपले मालाची स्वतः विक्री करण्याची व्यवस्था करा. धन्यवाद. खूप खूप आभार डॉक्टर सुधीर गोयल. आपल्यासारखा अनुभवी महानुभवी व्यक्तित्व असं म्हणतोय एफपीओला, की आपण अंदर राहून आणि बाहेर राहून सर्व बघितलंय. आपण ॲडवायझरी कॅपॅसिटी मध्ये आहात खूप साऱ्या कंपन्यांचा, आणि आपला हा मार्गदर्शन खूपच सूचक होणार आहे, शेतकऱ्यांसाठी खूपच लाभकर्ता होणार आहे, ही मला खात्री आहे. आपलं खूप खूप आभार डॉक्टर सुधीरजी गोयल. आपण संगती रहा आमचा.